10 वर्षाच्या मुलीसमोरच वडिलांनी आईची वायरने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पिंपरीत घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तम जाधव हा त्याची पत्नी वंदना आणि मुलांना दारू पिऊन मारहाण करत असे. या दोघांमध्ये कायमच वाद होत होते. उत्तम जाधव आणि वंदना या दोघांना ओमकार आणि दीपाली अशी दोन मुलं आहेत. बुधवारी उत्तम दारू पिऊन घरी आला त्यावेळी त्याने पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण केली. बुधवारी रात्रीही असाच प्रकार घडला. मुलांना आणि पत्नी वंदनाला उत्तमने जेवणही करू दिले नाहीत. त्यानंतर वंदनाने कसेबसे मुलांना झोपवले. मध्यरात्री उत्तम हातात वायर घेऊन आला. त्याने त्याच्या 10 वर्षाच्या मुलीसमोर पत्नीचा गळा त्या वायरने आवळला आणि ज्यामुळे वंदनाची शुद्ध हरपली. वंदनाला बेशुद्ध अवस्थेत त्याने तिला बाथरूममध्ये ढकलले आणि घराच्या दरवाजाला कडी लावून तो फरार झाला.